भवानी माध्यमिक विद्यालय संत ज्ञानेश्वर नगर लातूर व्हिडिओ क्लासिकेमध्ये आपलं स्वागत आहे. मी एस डी धोपे. आज आपण इयत्ता दहावी मधील जो आपल्या सर्वांचा आवडता विषय आहे तो विज्ञान आणि तंत्रज्ञान. आज आपण या विषयामधील पाठ क्रमांक 10 अवकाश मोहिमा याबद्दल आपण सविस्तर माहिती अभ्यासक्रमात बघणार आहोत. तर अवकाश मोहिमा या पाठाची माहिती घेण्याच्या अगोदर आपल्याला या पाठामधील जे काही ठळक मुद्दे आहेत, जे काही घटक आहेत, कोणकोणत्या घटकाचा आपल्याला सविस्तरपणे अभ्यास करायचा आहे ते जाणून घेणं गरजेचं आहे बाळांनो. जसं की पहा, अवकाश मोहिमा म्हणजे अवकाश आणि आकाश या दोघांमधील फरक, मुख्य फरक काय आहे हे आपल्याला जाणून घेणं तितकंच गरजेचं आहे बाळांनो. मग या अवकाशामध्ये असणारे जे काही कृत्रिम उपग्रह आहेत, जसं की बा पृथ्वीला जो नैसर्गिक उपग्रह आहे, कोणता आहे, एकमेव जो नैसर्गिक उपग्रह आहे तो आहे चंद्र. तर आपण काय म्हणतो, कृत्रिम उपग्रह असे म्हणतो, सॉरी नैसर्गिक उपग्रह असे म्हणतो आपण. मग कृत्रिम उपग्रह म्हणजे काय, तर त्या कृत्रिम उपग्रहांची माहिती आपल्याला या पाठामध्ये अभ्यास करायच्या बळानं. त्याचबरोबर हे जे काही कृत्रिम उपग्रह आहे, या कृत्रिम उपग्रहाचे वर्गीकरण कशा प्रकारे करायचे आपल्याला हे देखील आपल्याला जाणून घेणं तितकंच गरजेचं आहे बळानं. मग हे जे काही कृत्रिम उपग्रहाचे जे काही वर्गीकरण केल्यानंतर हे जे काही कृत्रिम उपग्रह आहेत, या कृत्रिम उपग्रहाचे जे काही भ्रमण कक्ष आहे याचा देखील आपल्याला या पाठात अभ्यास करायचा बळानं. त्याचबरोबर पहा, या पाठामध्ये जे काही उपग्रह, जे काही प्रक्षेपक आहेत त्याचा देखील अभ्यास करायचा आहे. आणि त्याचबरोबर ही जी काही अवकाश मोहिमा आहे, ही अवकाश मोहिमा म्हणजे पृथ्वीपासून जे काही दूर गेलेल्या जे काही अवकाश मोहिमा आहे याचा देखील आपल्याला या पाठामध्ये अभ्यास करायचा बळानं. मग अवकाश आणि आकाश या दोघांमधील मुख्य फरक आपल्याला माहिती आहे बळानं. की त्याचबरोबर सौरमंडळामध्ये किती घटक आहेत, वेगवेगळे घटक कोणकोणते आहेत, त्याचबरोबर उपग्रह म्हणजे काय याचा आपण याच्या अगोदरच्या पाठामध्ये अभ्यास केला बाळांनो. तुम्हाला सांगू इच्छितो, जे काही अज्ञान आहे, म्हणजे अज्ञात आहे, आपल्याला एखादी गोष्ट माहितीच नाही, म्हणजे अज्ञाताचे मानवाला नेहमीच म्हणजे एखादी गोष्ट आपल्याला कोणती गोष्ट माहितीच नाही त्या गोष्टीचं आपल्याला कुतूहल लागते, नवल वाटते आणि ती माहिती जाणून घेण्यासाठी आपण प्रयत्न करत असतो. म्हणजेच पहा, जे काही अज्ञाताचे मानवाला नेहमीच आकर्षण वाटलेलं आहे, वाटलं तुम्हाला वाटलं असेल बाळांनो, एखादी गोष्ट माहिती नाही ती गोष्ट माहिती करून घेण्यासाठी तुम्हाला त्याचं आकर्षण वाटते. आपण साधी गोष्ट म्हणजे आपण एखाद्या आपल्या घरातील पालक समजा म्हटले किंवा एखादी गोष्ट करू नको, आपण ती गोष्ट करू नको म्हटलं तर आपल्याला आपले वडील आई वडील का करू नको म्हटले म्हणून आपण त्याचं आकर्षण वाटते आणि आपण ती गोष्ट करण्याचा प्रयत्न करत असतो किंवा ते जाणून घेण्याचा प्रयत्न करत असतो. म्हणजे अज्ञात असलेली गोष्ट जी आहे ते म्हणजे मानवाला नेहमीच त्याचं आकर्षण वाटलंय आणि त्याबद्दल जाणून घेऊन त्या ज्ञानाची म्हणजे जे काही क्षितिजे विस्तारण्याच्या जो काही सतत आपण प्रयत्न करत असतो, म्हणजे एखादी गोष्ट माहिती नाही ती जाणून घेण्यासाठी आपण वारंवार प्रयत्न करत असतो बळून करतो काय, म्हणजे त्याच्यामध्ये ज्ञान टाकण्याची म्हणजे आपल्याला त्याच्यामध्ये माहिती घेण्याची जी काही आपल्याला जे काही विस्तारण्याची जे काही आपण काय म्हणतो सतत प्रयत्न करत असतो. अवकाश व त्यामधील जे काही असंख्य असे लुटलुटणारे तारे यांचीही त्याला प्राचीन काळापासून नवल वाटलेले आहे. आपल्याला नवल वाटते बाळांनो, ज्यावेळेस आपण उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये आपण बाहेर अंगणामध्ये आपण झोपतो त्यावेळेस आपण ज्यावेळेस आकाशाकडे पाहतो त्यावेळेस आकाशामध्ये आपल्याला असंख्य असे काय दिसतात बाळांनो, तारे दिसतात, लुकलुकलुकत तारे, तारे लुकलुकतात ना. मग ते ताऱ्यांचा आपल्याला प्राचीन काळापासून म्हणजे आपल्यालाच नाही तर आपल्या पूर्वजांना देखील प्राचीन काळापासून पहा त्याचं नवल वाटत आलेलं आहे. तुम्हाला पण प्रश्न पडला असेल की अवकाशामध्ये जे काही जग गेले, जरी आपण कधी स्वप्न पाहिलंय का बाळांनो, प्रत्येकानं पाहिलं असेल की अवकाशामध्ये म्हणजे त्या ताऱ्यांच्या जवळ जाण्यासाठी आपल्याला स्वप्न पडलं असेल किंवा अवकाशामध्ये झेप घेण्याचे आपल्याला देखील स्वप्न पडत असतील. आणि असे स्वप्न काही असे व्यक्ती आहेत की त्यांनी ते स्वप्न म्हणजे त्यांच्या साकारलेलं आहे, स्वप्न साकारलंय आणि अवकाशामध्ये झेप घेतलेली आहे, कारण त्यासाठी त्यांनी भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये प्रयत्न केले बरं. मग हे अवकाश मोहिमा काय आहे नेमकी, तंत्रज्ञानामुळे पहा, या तंत्रज्ञानामध्ये म्हणजे विशेषतः या अवकाश तंत्रज्ञानामध्ये झालेल्या जे काही प्रगतीमुळे विसाव्या शतकाच्या उत्तरार्धामध्ये अवकाशयानाची निर्मिती झाली. जसे की पहा, तंत्रज्ञान
खूप विकसित झालेले आहेत. त्यानंतर विशेषता म्हणजे जे काही तंत्रज्ञान, वैज्ञानिक तंत्रज्ञान, अवकाश तंत्रज्ञान, पहा बाळांनो हे जे काही अवकाश तंत्रज्ञान यांच्यामध्ये झालेली जी काही प्रगती आहे, या प्रगतीमुळे विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात काय झालं बाळांनो, त्या अवकाशयानाची निर्मिती झालेली आहे. आणि अवकाश यात्रा विसाव्या शतकाच्या उत्तरार्धापासून अवकाशामध्ये झेप घेण्यासाठी खूप सोयीस्कर झालेला आहे. कारण अवकाशयानाची निर्मिती झाली बाळांनो विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात. मग तेव्हापासून पहा हजारो कृत्रिम उपग्रह पृथ्वीभोवती परिक्रमा करण्यासाठी विशिष्ट कक्षांमध्ये अवकाशामध्ये प्रस्थापित केले गेलेले आहे. या शिवाय सूर्यमालेमधील विविध घटकांचा जाऊन अभ्यास करण्यासाठी काही विशिष्ट यंत्रे सूर्यमालेतील विविध घटकांकडे पाठवून अवकाश संशोधन मोहिमा राबवल्या गेल्या आहेत. याविषयी आपल्याला या पाठामध्ये जाणून घ्यायच्या बाळांनो. अवकाश मोहिमांचे दोन प्रकारांमध्ये वर्गीकरण केलेलं आहे बाळांनो. अवकाश मोहिमांचे दोन प्रकारांमध्ये वर्गीकरण केलेलं आहे. कृत्रिम उपग्रह पृथ्वीच्या कक्षेमध्ये प्रस्थापित करून विविध प्रकारांचे संशोधन करणे, तसेच उपग्रहाच्या आपल्या जीवन उपयोगी गोष्टींसाठी उपयोग करणे, हे पहिल्या प्रकारच्या मोहिमेचं जे काही उद्दिष्ट आहे किंवा प्रकार आहे. म्हणजे जे काही कृत्रिम उपग्रह आहे, हे पृथ्वीचा उपग्रह, जे काही कृत्रिम उपग्रह आहे, या उपग्रह पृथ्वीच्या कक्षेमध्ये प्रस्थापित करून त्यामुळे जे काही विविध प्रकारचे संशोधन करण्यासाठी, तसेच पहा ते उपग्रहाच्या आपल्या जीवनोपयोगी जे काही गोष्टींसाठी उपयोग करणे, हे पहिल्या प्रकारामध्ये मोडते. आणि दुसऱ्या प्रकारचं उद्दिष्ट काय बाळांनो, तर दुसऱ्या प्रकारचं उद्दिष्ट आहे कशाचं उद्दिष्ट, अवकाश मोहिमांच्या दुसऱ्या प्रकारचं उद्दिष्ट आहे की जे काही सौर मंडल आहे, या सौर मंडळातील व त्या बाहेरील जे काही विविध घटकांकडे अवकाशाने पाठवून व त्या घटकांचे जवळून निरीक्षण करणे व त्यांचे जाणून त्यांची माहिती जाणून घेणे, हे दुसऱ्या प्रकारचं उद्दिष्ट आहे बाळांनो. आता या अवकाशयानामधून जे काही अवकाशामध्ये सर्वात पहिला म्हणजे सर्वप्रथम जाणारा जो काही मानव होता, जे काही विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात, म्हणजे विशेषतः अवकाश तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात अवकाशयानाची निर्मिती झाली. आणि अवकाशयानाची निर्मिती झाल्यानंतर अवकाशामध्ये जाणारा सर्वप्रथम जो काही मानव होता, तो मानव होता रशियाचा युरी गागारिन. कोणता बाळांनो, युरी गागारिन हा मानव होता. मग त्याने 1961 मध्ये पृथ्वीची परिक्रमा केली. कधी केली बाळांनो, युरी गागारिन, इथे लिहितो मी युरी गागारिन 1961 मध्ये पृथ्वीची परिक्रमा केली बाळांनो. त्याने सर्वप्रथम चंद्रावर पाऊल ठेवणारी व्यक्ती 1969 मध्ये, चंद्रावर पाऊल ठेवणारी 1969 मध्ये कोण, नील आर्मस्ट्रॉंग हा चंद्रावर पहिला पाऊल ठेवणारा मानव बनला तो. त्याचबरोबर तो अमेरिकेचा होता. भारताच्या राकेश शर्मा यांनी सन 1984 मध्ये रशियाच्या अवकाशयानामधून, तो भारताचा मूळ भारताचा होता रहिवासी, पण तो रशियाच्या अवकाशयानामधून 1984 मध्ये पृथ्वीची परिक्रमा केल्या त्यांनी. कोणी, राकेश शर्माने. त्यानंतर सुनीता विलियम्स, कल्पना चावला यांनीही अमेरिकेच्या नासा या अवकाशयानामधून, या संस्थेच्या अवकाशयानामधून पृथ्वीचं परिभ्रमण केलं बाळांनो. पण दुर्घटनेमध्ये कल्पना चावला यांचा मृत्यू झाला बाळांनो. ज्यावेळेस त्यांनी अवकाशामध्ये जे काही पृथ्वीच्या परिक्रमा पूर्ण केल्या आणि पूर्ण केल्यानंतर त्या परत पृथ्वीवरती येत होत्या, त्यावेळेस त्यांच्या अवकाशाचा अपघात झाला आणि त्यामध्ये मृत्यूमुखी पडल्या. म्हणजे हे जे काही अवकाशामध्ये जे काही झेपवणारे, जे काही स्वप्न पाहणारे व्यक्ती होते, ते सर्वप्रथम जे अवकाशामध्ये जाणारे व्यक्ती होते बाळांनो. आणि लक्षात, बाकीचा जो काही राहिला जो काही भाग आहे बाळांनो, म्हणजे कृत्रिम उपग्रहाद्वारे कोणकोणत्या प्रकारच्या दुर्बिणी पृथ्वीच्या परिक्रमा करीत असतात, त्यांना अवकाशामध्ये ठेवणे का आवश्यक असते, या सर्व गोष्टीचा अभ्यास आपण पुढच्या तासिकेमध्ये करू बाळांनो. लक्षात, तर आजच्या तासिकेमध्ये आपण हे जे काही पृथ्वीची जी काही अवकाश मोहिमा आहे, या अवकाश मोहिमेमध्ये आपण अवकाश मोहिमा म्हणजे काय, त्याचबरोबर आपल्याला अवकाशामध्ये असणाऱ्या किंवा अज्ञात असणाऱ्या जे काही गोष्टी आहेत, त्यांचं आकर्षण असणं खूप म्हणजे आपल्याला जास्त असते, हे आपण या तासामध्ये आपण अभ्यासलो. त्याचबरोबर अवकाशामध्ये जो काही सर्वप्रथम पाऊल ठेवणारा जो काही रशियाचा जो काही व्यक्ती होता, तो व्यक्ती युरी गागारिन 1961 मध्ये त्यांनी पृथ्वीच्या परिक्रमा केल्या बाळांनो.
तो रशिया जो होता त्यानंतर चंद्रावर पहिले पाऊल ठेवणारा जो काही व्यक्ती होता त्या चंद्रावर पहिले पाऊल ठेवणाऱ्या व्यक्तीचे नाव होतं नील आर्मस्ट्रॉंग। त्यांनी 1969 मध्ये त्यांनी चंद्रावर पहिले पाऊल ठेवलं। त्यानंतर राकेश शर्मा जो भारतात आपला भारत देखील मागे राहिला बाबू भारताचा जो की राकेश शर्मा होता तो राकेश शर्मा म्हणजे राकेश शर्मा 1984 मध्ये रशियाच्या अवकाश यानामधून त्यांनी देखील पृथ्वीच्या परिक्रमा केल्या बरोबर 1984 या सालामध्ये। त्यानंतर अमेरिकेच्या जे काही नासा संस्था अमेरिकेची त्या संस्थेच्या अवकाश यानामधून कल्पना चावला असतील त्यानंतर सुनीता विल्यम्स असतील यांनी देखील पृथ्वीच्या परिक्रमा केल्या बरोबर लक्षात। मग अवकाश अवकाश जे काही मोहिमा आहे या अवकाश मोहिमांचे दोन मुख्य प्रकार आपण पाहिले होते आपण कृत्रिम उपग्रह आणि त्यानंतर जे कृत्रिम उपग्रहाचा उपयोग पाहिलो आपण लक्षात। राहिला जो काही भाग आहे म्हणजे पुढचा कृत्रिम उपग्रहाकडे कोण कोणत्या प्रकारच्या दुर्बिणी या पृथ्वीची परिक्रमा करत असतात म्हणजे कृत्रिम उपग्रहाचा वापर करून त्या पृथ्वीच्या परिक्रमा करण्यासाठी दुर्बिणी सोडलेल्या आहेत त्या दुर्बिणीचा उपयोग काय आहे त्या अवकाशात ठेवणे का आवश्यक आहे हे आपण पुढच्या तासिकेमध्ये। नमस्कार।